औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेस पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत कोविड लसीचा पहिला मान बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र वैद्य यांना मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेस पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिकुमार पांडे, सर्व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीचा पहिला मान बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र वैद्य यांना मिळाला आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र वैद्य, बालरोग तज्ज्ञ, औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करतोय. आजपासून पूर्ण भारतामध्ये करोना लसीकरणाचा प्रारंभ झालेला आहे, तो आपल्या औरंगाबादला पण सुरू झालेला आहे. आणि चांगला पायंडा पाडावा, लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्ही सर्व डॉक्टरांनी असं ठरवलं की आपण नेहमीच पेशंटला लस देतो, तर ह्याची सुरुवात आपणच करू, म्हणजे पेशंट्समध्ये लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल आणि ते सुद्धा लस घ्यायला घाबरणार नाही, त्या हेतूने आम्ही सुरुवात केली. आणि तो पहिली लस घेण्याचा मान मला आज इथे मिळालेला आहे. आता ही लस घेऊन मी 15 मिनिटे झालेले आहेत. निश्चितपणे काहीही त्रास नाही आहे. सर्व लोकांनी न घाबरता लस घ्यावी, तंतोतंत तुलनांचं पालन करावं, अर्धा तास थांबावं आणि नंतरसुद्धा लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा तुम्हाला मेसेज येईल, त्या दिवशी परत दुसरी लस घ्यावी. आणि त्याचबरोबर लस घेतली म्हणून सगळं संपलं म्हणून सगळे आपण जे पाळत आलेले आहोत नियम, त्याचं काटेकोरपणे पालन करावं. मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग आणि हँड सॅनिटायझेशन, क्राऊडिंग टाळावी, हे जर तुम्ही केलं तर निश्चितच आपण करोनावर मात करू आणि भारत आपला जगातला रोल मॉडेल ठरेल व्हॅक्सिन रोल आउट करायचं आणि व्हॅक्सिन देण्याबद्दल. आणि ते निश्चितपणे आपण समर्थपणे पार पाडत आहोत आणि पार पाडू सुद्धा, याचा मला विश्वास आहे. धन्यवाद.